हॅलो एव्हरीवन, मी सुजाता दूध तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। बऱ्याचदा आपण बघतो लहान मुलांना आणि कधीकधी आपल्यालाही त्याच त्या पालेभाज्या किंवा त्याची वरण वगैरे बनवून खाण्याचा कंटाळा येतो। पण पालेभाज्या तर खायच्या आहेत, कारण त्या आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात। तर पालेभाज्या एखाद्या दुसऱ्या फॉर्ममध्ये खाता आल्या तर तेच आज आपण बघणार आहोत। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एकदम टमाटम आणि छान फुगलेली पालकपुरी। पालकपुरी बनवण्यासाठी आपण इथे एक मोठी पालकची जुडी घेतलेली आहे। पालक अगोदर निवडून स्वच्छ धुऊन आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि पालक आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे। त्यासाठी पालकचा अशा प्रकारे एक बंच घेऊन आपण मोठे मोठे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरमध्ये पालकची प्युरी करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व पालकचे मोठे मोठे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि थोडे थोडे करून आपण मिक्सरमध्ये पालक बारीक करून घेणार आहोत। एका मिक्सरच्या जारमध्ये कट करून घेतलेल्या निम्मा पालक घेऊन यातच आपण टाकणार आहोत 20 ते 25 हिरव्या मिरच्या आणि साधारणतः 1.5 चमचे जिरे। जिरे आणि हिरव्या मिरच्या पालकबरोबरच मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत आणि यात आपल्याला टाकायचं आहे अर्धा छोटा ग्लास म्हणजेच साधारणतः 5 ते 6 चमचे पाणी। अशा प्रकारे पालकची प्युरी तयार झालेली आहे आणि पालक पूर्णपणे ग्राइंड न करता थोडेसे ओवरधोवर ठेवलेले आहे जेणेकरून पुरीला एकदम छान टेक्स्चर येईल। अशाच प्रकारे आपण उरलेले पालकही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। आपण इथे पूर्णपणे हिरव्या मिरचीचा वापर पुरी बनवायला केलेला आहे। तुम्हाला हवे असेल तर त्याऐवजी तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता। मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे पालकची प्युरी इथे तयार झालेली आहे आणि आता पुरीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी एका भांड्यात आपण घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी ज्वारीचे पीठ, 2 वाटी बेसन पीठ आणि या पीठामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 चमचा हिंग पावडर, 1/2 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे पांढरे तीळ, 1/2 चमचा धने पावडर आणि 3 मोठे चमचे तेल। आणि आता यामध्ये अगोदरच बनवून ठेवलेली पालकची प्युरी मिक्स करून सर्व पीठ आपण या प्युरीमध्ये व्यवस्थित मळून घेणार आहोत। इथे आपल्याला पीठ मळताना लगेचच पाणी टाकायची गरज नाही। आपण प्युरी बनवताना 1 छोटा ग्लास पाणी वापरलेले आहे, तेवढ्या प्युरीमध्ये अगोदर पीठ मळायचं आहे आणि गरज असेल तरच आपल्याला थोडे थोडे पाणी टाकत जायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम व्यवस्थित पीठ मळून झालेले आहे। पालक आणि हिरवी मिरचीमुळे पिठाला कलरही छान आलेला आहे आणि आपण वरतून थोडेही पाणी ॲड न करता प्युरीमध्येच व्यवस्थित घट्ट पीठ मळून घेतलेले आहे। लक्षात ठेवा, पुरी बनवताना पीठ नेहमी घट्ट मळावे जेणेकरून पुरी व्यवस्थित फुलून येईल। 1 चमचा तेल टाकून आपण आणखी 2 ते 3 मिनिटे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। पीठ जास्त वेळ मळल्याने सॉफ्ट होते आणि पुरी एकदम छान फुलून येते। साधारणतः 2 ते 3 मिनिटे पीठ व्यवस्थित मळून घेतलेले आहे आणि आता एक झाकण ठेवून 10 मिनिटे आपण पीठ रेस्ट करायला ठेवणार आहोत। 10 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि पीठही व्यवस्थित भिजले गेलेले आहे। आता हे पीठ थोडेसे मळून लगेचच आपण पुरी बनवायला सुरुवात करूया। यासाठी अशा प्रकारे पिठाचा एक गोळा घेऊन त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि हातावर अशा प्रकारे गोल लाटी तयार करून घेणार आहोत। लाटी बनवताना त्याला एकही क्रॅक नको, म्हणजे पुरी लाटताना एकदम व्यवस्थित लाटली जाईल। उरलेल्या पिठावर आपण एक झाकण ठेवणार आहोत जेणेकरून वरचे आवरण सुकून कडक होणार नाही। पुरी बनवण्यासाठी अशा प्रकारे एक लाटी घेऊन पिठामध्ये डस्ट करून घ्यायची आहे आणि त्याला सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घेणार आहोत। पुरी लाटताना मधल्या बाजूला न लाटता किनारीला लाटून घ्यायची आहे, म्हणजे पुरी मध्ये पातळ होणार नाही आणि व्यवस्थित फुलून येईल। अशाच प्रकारे आपण उरलेल्याही सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। पुरी लाटताना फक्त एवढेच लक्षात ठेवा, पुरी एकदम पातळ लाटू नका, म्हणजे तुमची पुरी कडक होणार नाही आणि व्यवस्थित फुलूनही येईल आणि खूप जास्त जाडही ठेवू नका की ती पुरी खाताना त्याची टेस्ट चांगली लागणार नाही। इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। तुम्हाला जर एक एक पुरी लाटायचा कंटाळा आला असेल किंवा झटपट कमीत कमी वेळात सगळ्या पुऱ्या बनवायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे एक पिठाचा मोठा गोळा घेऊन व्यवस्थित गोल करून घ्या आणि अशा प्रकारे त्याची एक मोठी पोळी बनवून घ्या। पोळीच्या किनारी व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे हाताने दाबून घ्यायच्या आहेत आणि खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी एक मोठी पोळी तयार करून घ्यायची आहे।
अशा प्रकारे इथे एक मोठी पोळी लाटून तयार झालेली आहे आणि आता चाकूने मध्यभागी कट करून ट्रायंगल शेपची पुरी आपण बनवणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून झटपट पुरी तयार करू शकता। इथे आपल्या गोल पुऱ्यांबरोबरच ट्रायंगल शेपच्या पुऱ्याही बनवून तयार झालेल्या आहेत। पुऱ्या तळण्यासाठी तेल आपण गॅसवर ऑलरेडी गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल चांगले गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटा पिठाचा गोळा आपण टाकून बघूया। तुम्ही बघू शकता पीठ लगेचच तरंगून वरती आलेले आहे आणि तेलात बुडबुडेही आलेले आहे, याचाच अर्थ तेल एकदम छान गरम झालेले आहे। लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या एक एक करून आपण तेलात तळून घेणार आहोत। पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याच्या मदतीने वरच्या बाजूलाही थोडे थोडे तेल टाकत राहायचे आहे आणि हलक्या हाताने पुरीला दाबायचे आहे, म्हणजे पुरी सर्व बाजूने चांगली फुलून येईल। एकदा दोनदा पुरीला उलटून घ्यायचे आहे, म्हणजे पुरी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळली जाईल। तुम्ही बघू शकता पुरीला हलकासा लाल कलरही आलेला आहे आणि इथे आपली गरमागरम पालक पुरी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे उरलेल्या ही सर्व पुऱ्या हाय मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत। पुऱ्या बनवताना दोन तीन गोष्टीच लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे। एक तर सगळे प्रमाण व्यवस्थित टाका, दुसरे म्हणजे पीठ मळताना घट्ट मळा आणि थोडेसे जास्त मळा, म्हणजे पीठ एकदम सॉफ्ट बनेल आणि पुऱ्याही चांगल्या फुलून येतील। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल एकदम चांगले गरम होऊ द्या आणि मगच त्यात पुऱ्या तळून घ्या, म्हणजे तुमच्या पुऱ्या एकदम छान टमाटम फुलून तयार होतील। तुम्ही ही पुरी नाश्त्यासाठी मुलांना टिफिनमध्ये किंवा डिनरसाठी बनवू शकता आणि ही पुरी दही, टोमॅटो सॉस, साखर आंबा किंवा लोणच्याबरोबरही एकदम छान लागते। तुम्ही बघू शकता इथे आपल्या गोल आणि ट्रायंगल शेपच्या सर्व पुऱ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या एकदम छान फुललेल्या देखील आहेत। तुम्ही पण ही एकदम छान टेस्टी आणि टमाटम फुगलेली पालक पुरीची रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।